गोंदिया जिल्ह्यात अवैध शस्त्र आणि हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरू असताना एक पथक तयार करण्यात आलं असून या पथकानं दौनीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या निलागोंडी येथे खेमलाल बुथुलाल मस्कर यांच्या घरी झडती घेतली असता त्यांच्याकडून 13 नग लोखंडी तलवार आढळून आल्यात. तलवारी कोठून आणल्या याबाबत चौकशी केली असता तलवारी आरोपीचा फाचा विधी संघर्ष बालकांनी आणल्याचं कबूल केलंय. विधी संघर्ष बालकांनी तलवारी आणल्याचं कबूल केलं असता दोघांच्या विरुद्ध परवाना नसताना अवैध तलवारी बाळगल्या प्रकरणी पोलीस स्टेशन दवानी निवडा येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर तलवारी आणल्या कोठून आणि कोणत्या उद्देशाने आणल्या याची चौकशी पोलीस करत आहेत. आम्ही वेपन्स पकडण्यासाठी एक पथक डिमांड केलं आहे. त्यांना फक्त एकच काम देण्यात आलंय की वेपन्स पकडावे. फायर आर्म्स हे शार्प वेपन्स ज्याच्यामुळे मानवी शरीराला इजा होऊ शकते किंवा जीव जाऊ शकतो अशी फायर आर्म्स शस्त्र यांना पकडण्यासाठी आम्ही पथक निर्माण केलं आहे. त्यांनीच काल एक दोनीवाडामध्ये एक गाव आहे जिल्हा दोन्ही नावाचं तिथे एक असं आहेत खेमलाल बुधुलाल मस्कर त्यांच्या गावामध्ये 13 तलवार आहेत अशी त्यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी रेड टाकली होतं आणि त्याच्यामध्ये या तलवारी त्यांच्या गावात मिळाल्या आणि आरोपीला आम्ही दोनीवाडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला. आरोपीला सध्या मी ते डिस्कस करू शकत नाही तुम्हाला त्याचा तपास. सर काही दिवसा अगोदर त्या गावाजवळ एक पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये झडप पण झाली होती एक टिप्परला घेऊन त्याच्या उद्देशाने हे असू शकतात. त्याच्यामुळे डिस्टन्स खूप झाली याच्यामध्ये ही घटना वेगळी आणि ही घटना वेगळी बड़ी संख्या में तलवारें मिलना घातक हथियार मिलना इसका कनेक्शन ही क्या उस घटना से? अब इसके बारे में तफ्तीश चल रही है. मैं अभी आपको बता सकता हूँ जैसे जैसे मामला सुलझ जाएगा वैसे मैं आपको पीरियोडिकली आपको फिलहाल माहौल चल रहा है इसका कहीं धार्मिक कनेक्शन कुछ है? नहीं ऐसा कुछ नहीं है ऐसा अभी तो कुछ. न्यूज 15 मराठी साठी आकाश वालदे गोंदिया.